नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्ष शून्य आहे, पक्षाची औकात वाढवणं आवश्यक आहे। पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक वेळ लग्न करू नका, फुल टाइम काम करावं, पक्षवाढीसाठी योगदान द्यावं, पक्षाच्या कार्यालयाची स्थापना करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या जमिनी विका, असा अजब सल्ला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर यांनी मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांना दिलाय। राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा बैठक व कार्यकर्त्यांचा आढावा येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलाय। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना नामदार महादेवराव जानकर हे बोलत होते। या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भानब्रेकर, दादासाहेब केसकर, ताजुद्दीन मनेर, जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, उज्ज्वल हाके, डॉक्टर जयश्री यमगर, सिमरन पवार आदी उपस्थित होते। नामदार महादेवराव जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली आहे। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या बरोबरीने आपला पक्ष आहे। मात्र सांगली जिल्ह्यात पक्षाची ताकद शून्य आहे। जिल्ह्यात शेवटच्या स्थानी आपला पक्ष आहे। पक्षाच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांची उपस्थिती समाधानकारक नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, राज्यात 96,000 बूथ आहेत, भाजपची या बूथवर तयारी आहे, मात्र आपल्या पक्षाचा महिला व युवा आघाडीनं कोणती तयारी केली नाही। चौकात आपली औकात वाढली पाहिजे। या देशावर रासपची एखादी सत्ता आणायची आहे तर आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। भाजप बरोबर आपल्याला राहायचं असेल तर औकात दाखवावी लागेल। पक्षाची बोगस कार्यकारिणी करू नये। पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करावं, लग्न करू नका, त्यापेक्षा फुल टाइम पक्षाला वाहून काम करा। जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय नाही, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अर्धा एकर जमीन विकावी व पक्षाचं कार्यालय तयार करावं, असा अजब सल्ला नामदार जानकर यांनी मेळाव्यात बोलताना दिलाय। पक्षाची ताकद वाढवणं आवश्यक आहे, त्यासाठी आरएसएस सारख्या संघटनेचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांच्यासारखे संघटन करावे, तर एक दिवस भारताला गवसणी घालणारा पक्ष रासप बनेल, असा विश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केलाय। नववर्षाच्या प्रारंभी शहरात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। आज पहाटेच्या सुमारास भर चौकातील 3 दुकानं फोडून चोरट्यांनी सुमारे 1.5 लाख रोख रकमेसह दुकानातील अन्य साहित्य लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली। यात 2 मेडिकल व 1 कापड दुकानाचा समावेश आहे। भर चौकातील तब्बल 3 दुकानं फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलं आहे। मुख्य रस्त्यावरील माधव टॉकीज नजीक जिनत कलेक्शन हे नासिर गुलाम गौस बारगीर यांच्या मालकीचं कापड दुकान पहाटेच्या सुमारास फोडलं। सकाळी दुकान उघडण्यास आले असता दुकानाचं शटर उचकटल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। आतील कपडे व साहित्य विस्कटल्याचं दिसलं। ड्रॉवर मधील रोख 90,000 रुपये व दुकानातील सुमारे 25,000 रुपयांचं बुरके व ओढण्या असा 1,15,000 मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचं बारगीर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे। दुसऱ्या एका घटनेत किसान चौकातील जय मेडिकल या दुकानात चोरट्यांनी औषधांची नासधूस करत काउंटरमधील रोख 40,000 रुपये लांबवलेत। मेडिकलचे मालक ज्ञानदेव कटरे यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली। तर तिसऱ्या घटनेत स्टेशन रोडवरील वृंदावन हॉटेलसमोर असणाऱ्या अमृता मेडिकलमध्येही चोरट्यांनी हात साफ केला। दुकानातील कॅश काउंटरमध्ये ठेवलेली रोख 25,000 रुपये व सुमारे 500 रुपयांची सौंदर्य प्रसादनं लांबवलेली आहे। संजीव नायर यांनी या चोरीचा फिर्याद दिली आहे। अण्णाबुवा शॉपिंग सेंटरच्या गाळा नंबर 17 नासिर बारगीर यांच्या चोरी झालेल्या कापड दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली। त्यात पहाटे 5:30 सुमारास पंजाबी ड्रेस घातलेली एक महिला हातातील बॅटरीच्या उजेडात कटावणीनं शटर उचकटून चोरी करत असल्याचं फुटेज आहे। फुटेजमध्ये ड्रॉवरमधून पैसे घेताना व कपडे नेताना स्पष्टपणे दिसत आहे। तीनही ठिकाणी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून दुकानाचं शटर कटावणीने उचकटून आत प्रवेश केलाय। तीनही घटनातील चोरी करण्याची पद्धत एकच असून पोलिसांनी त्यादृष्टीनं तपासाची दिशा ठरवलेली आहे। प्रत्येकाला राष्ट्राशी काहीही देणं घेणं नसून केवळ समाजाशी बांधिलकी जपण्याची नवीन घातक परंपरा निर्माण होत आहे। घातक रूढींनी मूठमाती देत मानवतेचा मळा फुलवण्यात साहित्याचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी गुरुवारी कर्नाळमध्ये संपन्न झालेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात केलंय। सांगली जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने कर्नाळ हायस्कूल येथे 5वी विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। स्वागत प्रास्ताविक स्वागत अध्यक्ष मयूर पाटील यांनी केलं। संमेलनाच्या अध्यक्षपदी तेजश्री पाटील होत्या। प्रारंभी गावातून मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या मुलांच्या साथीने भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली होती। महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केलेत। सूत्रसंचलन श्रावणी चरणकर, स्वरांजली झांबरे, सारिका पाटील, ओंकार पाटील, अंकिता पाटील, अवधूत कुंभार, आर्या पाटील यांनी केलंय। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक माणिकराव कुरणे, प्राचार्य विकास सरगर, प्राध्यापक नामदेवराव माळी, दयासागर बन्ने, बजरंग संपा यांच्यासह अन्य मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहिले साहित्य संमेलन मिरज, दुसरे बेडग येथे, तिसरे कर्णा येथे आणि चौथे सांगलीत संपन्न झाले होते। याशिवाय पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांशी संवाद,
कविता गायन, परिसंवाद, भूमिका अभियान, कविसंमेलन असे कार्यक्रम संपन्न झाले. ज्यांना आपण दररोज शाळेत शिकवतो तेच विद्यार्थी या साहित्य संमेलनातील सर्व विभाग सहजगत्या संभाताना पाहून शिक्षकही आनंदित झाले होते. मिरज पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शालन आनंदराव भोई या बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शरद पाटील यांनी सभापतीपदी शालन भोई यांचं नाव घोषित केलं. तत्पूर्वी निदर्शन पत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 होती. त्यावेळी पूनम महेश कोळी, सुवर्ण बाळासाहेब कोरे, शालन आनंदराव भोई यांचे 3 अर्ज दाखल झाले होते. 3 अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी माघार घेण्याची वेळ दुपारी 12:15 ते 1:15 पर्यंत होती. त्यावेळी खासदार संजय काका पाटील यांची पंचायत समितीमध्ये एंट्री झाल्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. घडामोडींनंतर पुणे महेश कोळी व सुवर्ण बाळासाहेब कोरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यानंतर सभापती पदाच्या निवडीसाठी शालन आनंदराव भोई यांचा एकच अर्ज राहिला. निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील यांनी शालन भोई या मिरज पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याचं त्यांना घोषित करण्यात आलं. मिरज पंचायत समिती सभापती पदाचा जनाबाई पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रभारी सभापतीपद उपसभापती काकासाहेब धामणे यांच्याकडे आलं. त्यानंतर धामणे यांनी प्रभारी सभापती म्हणून कामकाज पाहत होते. सभापती निवडणूक जाहीर झाल्यानंतर मिरज पूर्व भागाला संधी देण्याचं खासदार संजय काका पाटील व आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सदस्यांना शब्द दिलेला होता. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री असल्यानं एरंडलीच्या सदस्य शालन भोई यांना ही संधी मिळाली. शालन भोई हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. एरंडोली गावाला प्रथमच सभापतीपद मिळालेलं आहे. एरंडोलीमध्ये ग्रामस्थांनी प्रथमच सभापतीपद गावाला मिळाल्यानं प्रचंड जल्लोष केलाय. हलगी व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये तसेच गुलालांची उधळण करीत जल्लोष केला गेला. भागीदारीत प्लॉट खरेदी करू, त्यावर अपार्टमेंट बांधून फ्लॅट विकून नफा मिळवून देऊ, कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावू असे आमिष दाखवत चंद्रकांत पांडुरंग कोळी व त्याची दोन मुलं स्वप्नील व वैभव कोळी यांनी बोरगाव व इस्लामपूरच्या दोघा डॉक्टरांना गेल्या 3 वर्षात तब्बल 73,40,922 रुपयांना गंडा घातला. फसवणूक केल्याप्रकरणी पिता पुत्रांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. डॉक्टर यादव यांना जामीन खरेदीत भागीदार करतो, सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी लावतो म्हणून 43,26,000 तर डॉक्टर अभिजित पाटील इस्लामपूर यांची पत्नी व बहिणीला नोकरी लावतो व जमीन खरेदीत पैसे मिळवून देतो म्हणून 30,14,000 रुपयांची फसवणूक केलेली आहे. डॉक्टर यादव हे क्लिनिकल मेडिकल रजिस्टर म्हणून राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेत एक कॉन्ट्रॅक्टर बेसवर काम करीत आहेत. 2015 साली बनेवाडी येथील पेशंट उद्धव कोळी यांनी त्यांचे घरे त्यांचे नातेवाईक चंद्रकांत पांडुरंग कोळी यांची ओळख करून दिली होती. चंद्रकांत कोळी याला पोटात दुखत असल्यानं त्याच्यावर औषध उपचार केले होते. दरम्यान चांगली ओळख झाली, माझा मोठा बांधकामाचा व्यवसाय आहे असं सांगत चंद्रकांत यांनी ओळख वाढवली. या ओळखीनंतर डॉक्टर यादव यांच्या बोरगाव येथील दवाखान्यात चंद्रकांत कोळी हे वरचेवर त्यांची पत्नी संगीता, मुलं वैभव व स्वप्नील सुना काजल व रुपाली कुटुंबासह येत होते. त्यातूनच घरी येणं जाणं वाढलं होतं. त्यातून दोन्ही कुटुंबात विश्वास वाढला होता. 4 दिवसांनी प्रत्यक्षात कराड येथे जाऊन माऊली पार्क येथील प्लॉट पाहिला. रस्त्याच्या कडेला असणारा प्लॉट अगदी स्वस्त दरात अवघ्या 3 कोटींचा आहे, तुम्ही पैसे जुळवा असं सांगून फेब्रुवारी 16 पैसे एकत्रित करा असं सांगितलं. मग टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमधील ठेवलेल्या पावत्या म्हणून रक्कम जमा केली. अजून पैसे कमी आहेत म्हणून डॉक्टर यादव यांच्या पत्नीचे सोने कराड येथील कोळी यांच्या ओळखीच्या सोनाऱ्याकडे गहाण ठेवून तब्बल 43,26,000 रुपये पैसे घेतले गेले. दरम्यान इस्लामपूर येथील डॉक्टर अभिजित भगवान पाटील यांची ओळख झाली होती, त्यांचीही फसवणूक केलेली आहे. मुंबई येथे नोव्हेंबरमध्ये चंद्रकांत पांडुरंग कोळी यांची दोन मुलं स्वप्नील व वैभव कोळी या पितापुत्रांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. यावरून डॉक्टर संदीप यादव यांनी फिर्याद दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते तौसिफ शेख यांच्या मृत्यूच्या घटनेची निपक्षपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी जिल्हा मुस्लिम समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते तौसिफ शेख यांनी तेथील वक्फ जमिनीवरील सर्व अतिक्रमण दूर करावेत अशा बऱ्याच वेळा लेखी मागणी केली. याबाबत निवेदन स्थानिक प्रशासनाला वारंवार देऊन वक्फ जमिनीवरील अतिक्रमणे दूर न केल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला. या प्रशासनानं अतिक्रमण दूर केलेले नाहीत, आत्मदहनाच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. त्या निराशेपोटी तौसिफ शेख यांनी अंगावर रॉकेलोतून आत्मदहन करून घेतलंय. त्यात त्यांचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेला फक्त जिल्हा प्रशासन कारणीभूत आहे, त्यामुळे या घटनेची निपक्षपतीपणे चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना सरकारकडून ताबडतोब आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावं, राज्यातील सर्व वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनात आसिफ बाबा, लालू मिस्त्री, जयलाब शेख, तौफिक मुन्सी, आयाज शेख, दिलावर शेख, नितीन चव्हाण, फारुख संगतराज, रामभाऊ पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिक्षा परवाने, बॅच बिल्ला व चालक परवान्यासाठी शाळा सोडल्याचे बनावट दाखले व गुणपत्रिका आरटीओ कार्यालयात जमा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. गेल्या 4 दिवसांपासून आरटीओ कार्यालयात वाहन परवाने प्रकरणांच्या फायलींची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 80,000 फायलींची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये 15 दाखले सापडत आहेत. अजूनही तपासणी सुरू आहे. आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अटकेतील मुख्य संशयित किरण होवाळे याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं गेल्या आठवड्यात अटक केलेली आहे. आतापर्यंत सदाशिव देवकुळे, नंदकुमार कुंभार, अशोक हिंगे, बशीर मुल्ला, हनुमंत गोलार यांना अटक केलेली आहे. सध्या सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. होवाळे यांनी वाहनाचा परवाना काढण्यासाठी चिंचणी येथील डीके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व तासगाव मधील यशवंत हायस्कूलचे 8वीचे तसेच 9वी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके तसेच शाळा सोडल्याचे बनावट दाखले होवाळे यांना दिले होते. अनेक वाहन चालकांनी होवाळेकडून हे दाखले घेऊन आरटीओ कार्यालयात जमा केलेले आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सातारा व पुणे येथील आरटीओ कार्यालयात याच प्रकारचे बनावट दाखले घेऊन वाहन परवाना घेतल्याचं स्पष्ट झालंय. गुन्हे अन्वेषण विभागानं सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे आरटीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून डीके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचणी व यशवंत हायस्कूल तासगाव या दोन शाळांच्या गेल्या 3 वर्षात किती दाखले परवाना काढण्यासाठी जोडले गेले आहेत याची माहिती देण्याची विनंती केली. पण अजून एकाही आरटीओ कार्यालयात ही माहिती दिली नाही. सांगली आरटीओ कार्यालयात पोलिसांनी दुसऱ्यांदा स्मरणपत्र पाठवलेलं आहे. सांगली आरटीओ कार्यालयात गेल्या 3 वर्षातील वाहन परवान्यांच्या 80,000 फायलींची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये तासगाव व चिंचणीच्या हायस्कूलचे 15 दाखले आढळून आलेले आहेत. तपासणीचं काम अजूनही सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोवाड येथे अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजातील बांधवांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या तात्काळ अटक कारवाई करण्याच्या मागणीसाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. भाजपचे सरकार आल्यापासून हिंदुत्ववाद्यांकडून दलित व अल्पसंख्याक समाजावर वेगवेगळ्या स्वरूपाचे हल्ले सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. कोवाड येथे ख्रिश्चन धर्मियांची प्रार्थना सुरू असताना काही लोकांनी सशस्त्र हा हल्ला केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेचा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करण्यात आला. या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी. ख्रिश्चन समाजाच्या सर्व चर्चेसना पोलीस संरक्षण द्यावं. हल्ल्यात जखमी झालेल्यांना 25 लाखांची मदत द्यावी असं विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष गॅब्रियल तिवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंढे, सतीश घाटके, सूर्यकांत सावंत, मायकल सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.